नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राज्यातील वनमंत्र्यांच्या बल्लारपूर मतदारसंघात वनमजुरांची होणारी पिळवणूक हा चर्चेचा विषय ठरला असून, वन परिक्षेत्रात रोवण्याचे काम करताना शासन निर्धारित मजुरी देण्यात येते, मात्र बल्लारपूर येथील वनमजुरांना अत्यल्प वनमजुरी देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वनमजुरी ही वनमजुरांच्या खात्यात न जाता ती खासगी संस्थेच्या खात्यात जातेच कशी, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. मंगळवारी मूल तालुक्यातील कांतापेठ येथे शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली. कल्पना अरुण लोणबले वय 45 वर्षे असे या मृतक महिलेचे नाव आहे. मानव वन्यजीव संघर्षात आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 41 जणांचे बळी गेले आहेत. वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या बघता शेतकरी व शेतमजूर यांना शेतकाम करण्यासाठी शेतात जावेच कसे, हा प्रश्न पडला आहे. थंडीचा कडाका वाढत असताना आंघोळीकरिता चूल पेटून त्यावर पाणी गरम करण्याकरिता जंगलात जाऊन वृक्षतोड करावी लागते, त्यामुळे वनसंपत्तीची हानी तर होतेच, परंतु वन्य प्राण्यांपासून जीवाला धोकाही संभवतो. यावर मात करण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील रेगेपार येथील सरपंचाने नामी युक्ती शोधून काढली. त्यांनी गावात सोलर वॉटर हीटर लावून त्याद्वारे प्रत्येक घरात गरम पाणी पोहोचवण्याचा मार्ग शोधून काढला. भाऊबीजेपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा आहे. समाज माध्यमावरून झालेल्या मैत्रीचा फायदा घेत एका विवाहितेचे अश्लील फोटो समाज माध्यमांवर पसरवणाऱ्या आरोपी लवकुश विलास खोब्रागडे यास पोलिसांनी अटक केली. चिमूर शहरातील एका महिलेसोबत फेसबुकवर मैत्री करून लवकुशने तिला लॉजवर बोलवले. त्यानंतर मी जीव देतो अशी धमकी देऊन तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ही महिला लवकुश सोबत पळून गेली. पतीला ही बाब कळताच त्याने या युवकासोबतचे संबंध तोडून टाकण्याच्या अटीवर तिला घरी परत आणले. या नाट्यानंतर खवळलेल्या आरोपीने तिचे फोटो प्रसारमाध्यमावर व्हायरल केले. शेतात लावण्यात आलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना गडचांदूर तालुक्यातील बीबी येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे माजी सरपंचानेच आपल्या शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. बापूजी मारुती कण्णाके असे मृतकाचे नाव आहे. हे प्रकरण अंगावर येताना दिसताच माजी सरपंचाने शेतकऱ्याचा मृतदेह दुसऱ्याच्या शेतात नेऊन ठेवला आणि तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. तो आज हम आए हैं चांदा क्लब ग्राउंड में जो कि सिटी के सेंटर में है और यहाँ पर लगा है सामाजिक समता संघर्ष समिति द्वारा आयोजित दिवाली उत्सव मेला और आपके मनोरंजन के लिए यहाँ है मनोरंजन के कई साधन, मोटरसाइकिल, बाउंसर झूले, कैटरपिलर, ड्रैगन ट्रेन, ब्रेक डांस, आकाश झूला, और भी मनोरंजन के साधन. इतने सारे मस्ती के साथ आप शॉपिंग भी कर सकते हैं, ज्वेलरी, घरेलू आइटम, रेडीमेड कपड़े और साथ ही लजीज खाने का मजा लीजिए. इस मेले का टाइम है शाम 4 बजे से रात 10 बजे तक, तो जरूर आइए और अपने परिवार के साथ इस मेले का आनंद उठाइए. राजुरा येथील जंगलात मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जुगार खेळणाऱ्या 11 जुगारांना अटक करण्यात आली. जोगापूर येथील गर्द जंगलात नियमितपणे जुगार सुरू असतो. या जुगारात लाखोंची उलाढाल होत असते. जुगार सुरू असल्याच्या गोपिनी माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने या जुगारावर धाड टाकली. जुगारांचा अड्डा भरवणाऱ्या मोरक्या ईश्वर उर्फ गोलू ठाकरे यांच्यासह इतर अन्य 11 जुगारांना अटक करण्यात आली. तसेच या जुगारात 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंदेवाही शहरातील लोणवाई परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना 2 अस्वलींचे दर्शन झाल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंदेवाही मार्गावर वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळावे असे वन विभागातर्फे कळवण्यात आले.
तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.